नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय मटार मखनी, कारण मस्तपैकी थंडी आहे, मटार भरपूर येतोय मार्केटमध्ये, त्यामुळे आपण मटारच्या रेसिपी करणार आहोत। तर पहिली एक रेसिपी आपली मटार मखनी अगदी पटकन होणारी आहे आणि थोडीशी वेगळी आहे। तर बघा ही मटार मखनी कशी बनवायची। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा आणि माझ्या रेसिपींना असेच लाईक देत राहा। तर बनवूया आपण आता मटार मखनी। आज आपण बनवत आहे मटार मखनी, एकदम सोपी आणि पटकन होणारी तेवढी टेस्टी अशी भाजी आहे ही। तर बघा ही मटार मखनी कशी बनवायची। मटार मखनी बनवण्यासाठी आपल्याला लागेल मटार, एक कप मटार घेतलेला आहे आपण, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि ही टॉमॅटो, दोन मीडियम साईजचे टॉमॅटो, एक हिरवी मिरची, छोटा आल्याचा तुकडा आणि दोन तीन लसणीच्या पाकळ्या यांची पेस्ट करून घेतली आपण। थोडीशी कोथिंबीर लागेल आपल्याला, एक टेबलस्पून आपण बटर घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून बेसन घेतलं आपण। 1/4 टीस्पून लागेल आपल्याला जिरं, थोडंसं हिंग, 1/4 टीस्पून लागेल आपल्याला हळद, एक टीस्पून घेतलं आहे आपण धने पावडर, अर्धा टीस्पून घेतलं आहे आपण लाल मिरची पावडर। आणि आता आपण मटार मखनी करायला सुरुवात करूया। भाजी करण्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यात मी 2 टेबलस्पून तेल घालणार आहे। तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे आपल्याला। तेल तापल्यावर घालायचं आपल्याला जिरं फोडणीला, जिरा तळतळल्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा, आपण हिंग घालायचं फोडणीला। त्याच्यात ही आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतली, ती घालायची, मिक्स करून घेऊया। आणि याच्यात मी सुखे मसाले घालणार आहे, हळद, धने पावडर, लाल तिखट, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। उकळ यायला लागली याला आणि याच्यात मी आता घालणार आहे मटार। मटार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मटार आपण व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि याच्यात मी मीठ घालणार आहे चवीप्रमाणे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही स्लो फ्लेमवर मी भाजी झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहे। ती मटार मऊ शिजला पाहिजे आपला। 7 मिनटं झाली आहेत आणि मी झाकण काढणार आहे। आपला मटार व्यवस्थित शिजला आहे, मंद आचारच आपण याला शिजवून घेतलं होतं। आणि याला आता आपण तडका द्यायचा आहे। तडका पण मी गरम करत ठेवला आहे, त्याच्यात आपण हे 1 टेबलस्पून बटर घेणार आहोत। आणि बटरमध्ये आपण हे घालायचं बेसन, आणि बेसन व्यवस्थित आपल्याला गोल्डन रंगावर येईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन व्यवस्थित आपण छान गोल्डन रंगावर असं परतून घ्यायचं। आणि आता गॅस बंद करणार आहे मी आणि ह्याच्यात 3 टेबलस्पून पाणी घालणार आहे। आणि आपण ही मंद आचेवर आपण हे मटार शिजत ठेवले आहेत, त्याच्यात आपण हे फोडणी घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि फ्लेम मोठी करणार आहे मी यावेळेला आणि 2 मिनटं व्यवस्थित हिला शिजवून घेणार ह्या फोडणीला मटारमध्ये। 2 मिनटं व्यवस्थित आपण शिजवून घेतलं आहे, गॅस बंद करणार आहे। जशी थंड होत जाणार ही भाजी तशी अजून घट्ट घट्ट होत जाणार। मस्तपैकी आपण हिला गरमागरमच सर्व करायचे।
तैयार है अपनी मटर मखनी, थोड़ीशा कोथिंबीर ने गार्निश कराएगी है आणि मस्त पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे, नक्की करून बघा। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा। तयार आहे आपली मटर मखनी, एकदम मस्त झालेली आहे, टेस्टी तर आहेच आणि थोडीशी वेगळी आहे। नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा। असा सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा। माझ्या रेसिपीना असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा। तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू।